नमस्कार सर्वांना, रसिका फ्लेवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या घरी आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तर आपण रोज नैवेद्यासाठी त्यांच्यासाठी विविध पदार्थ करत असतो। तर आज त्यातलाच एक नैवेद्याचा पदार्थ म्हणजे आपण चॉकलेटचा हा मोदक कसा करायचा ते पाहणार आहोत। करायला खूप सोपा, अगदी 5 मिनिटात आपण नैवेद्यासाठी हा मोदक करू शकतो। त्याच्यासाठी मी ते 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तूप वितळलं की त्यामध्ये मी 1.5 कप डेसिकेटेड खोबरं ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे डेसिकेटेड खोबरं नसेल तर तुम्ही फ्रेश नारळ खवणून तो ह्यामध्ये ॲड केला तरी चालेल। पण मी इथे आता 2 मिनटं परतून घेते आहे बारीक गॅसवर हे मिश्रण। जर तुमच्याकडे तुम्ही जर ओला नारळ वापरला तर तुम्हाला जास्त थोडं गॅसवर परतून घ्यावं लागेल, थोडं त्यातलं मॉइश्चरायझर कमी करून घ्यावं लागेल। त्यानंतर मी ते 1/2 कप कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे। कंडेन्स मिल्क कसं बनवायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जर तुम्ही रसिका फ्लेवर्सवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही त्या सर्वात आधी पाहू शकता। तसेच मी ते 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड केलेली आहे। आपण खवा वापरत नाही आहे पण मिल्क पावडर वापरल्यामुळे आपल्या मोदकाला खव्याचा मोदकाची टेस्ट येणार आहे, म्हणून मी ते ॲड केलेलं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता। मस्त मी 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून चॉकलेट सॉस ॲड केलेला आहे। जर तुमच्याकडे चॉकलेट सॉस नसेल तर तुम्ही छोटा चमचा आपली कोको पावडर ॲड केली तरी चालेल। लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या गणरायाचं आगमन आपल्या घरी झाल्यानंतर तुम्ही हा मोदक ह्यावर्षी गणपती बाप्पाला नक्की करून दाखवा। हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि 2 ते 3 मिनटं थोडं थंड करून घेणार आहे। आता मोदकाचं सारण थंड झालंय, मी मोल्डला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपलं मोदकाचं सारण त्यामध्ये मी भरत आहे। थोडं पांढऱ्या कलरचं व्हाईट कलरचं सारण मी ठेवलं होतं स्टफिंगसाठी, तर मी इथं खड्डा करून घेणार आहे स्टफिंगसाठी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्टफिंग करू शकता किंवा ड्रायफ्रूटचंही स्टफिंग करू शकता ह्यामध्ये। हे आपलं मोदकाचं मिश्रण मी थोडं ठेवलं होतं ते मी ह्यामध्ये स्टफिंग म्हणून वापर करते ह्याचा, आणि खालून हा मोदक पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने बंद करून घेते आहे। तसा आज मी तुम्हाला झटपट 5 मिनटात कसा मोदक करायचा हे दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते करून पहा आणि मला कमेंटमध्ये तुमच्या मोदकाचा फोटो पाठवा, मलाही मोदक तुमचा पाहायला आवडेल। तसा आज आपला झटपट चॉकलेट मोदक तयार झालेला आहे, तुम्ही करून पहा आणि आपल्या आज गणपती बाप्पाला आले की त्यांना नैवेद्य म्हणून नक्की दाखवा। तर अशा अनेक रेसिपीसाठी आपण रसिका फ्लेवरवर भेटत राहणार आहोत। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येतील। तसेच मी रोज मेदकही केलेला आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्ही रोज मोदक, चॉकलेट मोदक, रवा मोदक असे मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून ह्यावेळेस गणपतीचे वेगवेगळे मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकता। तशा पुढच्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।